जयदीप, त्यांचा बीपी शूटअप झालाय, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पाहिजे. ठीक आहे, गाडी काढतो मी. जयदीपराव, काही गरज नाहीये, मी इथून हलणार नाहीये. असं का बोलायला तुम्ही? ऐका की जरा डॉक्टरात. यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल, त्यांचं ब्लड प्रेशर खूप हाय, त्यांच्या हार्टला त्रास होऊ शकतो. दादा चला, कुठं आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. चला. गौराबाई, ओ काय बिवत नाही हो मला, एवढं समज सोसून बी जिता आहेस ना मी. अहो दादासाहेब, कमीत कमी आत तरी जा, तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. जयदीप, ह्या गोळ्या दर 3 तासांनी त्यांना द्या. त्यांना ज्यूस आणि फळं हे जेवणाबरोबर दिलं पाहिजे. मी इंजेक्शन त्यांना दिलेलं आहे, पण ऍडमिट केलं असतं तर बरं झालं असतं. थोड्या वेळाने कळवतो आम्ही तुम्हाला, फोन करतो. थँक्यू. ओ दादा, अहो असा हट्टीपणा करू नका. अहो दवाखान्यात चला की. मी कुठं बी जाणार नाही. आता मी इथून जाईन, ते चौघांच्या खांद्यावरूनच जाईन. आदब दादा. नगाव सारखं सारखं असं बोलू, त्रास व्हायला मला. मी माझ्या घरात जा. काय करेल तू? मार, धक्के मारून घराच्या बाहेर काढ. काय करू दे तिला, काय करायचं असेल ते. पण मी माझ्या घरातच जाणार. दादा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. डोकं फिरलंय वहिनींचा, शुद्धीवर नाही आहेत त्या. तेच की शालिनी वनी काय बी करेल. आणि तुम्हाला आता जर हात लावला तर आमची डोसकी फिरतील आणि राडा होईल. डोसक फिरलंय तिचा, आता मी तिला सोडणार नाही. थांबा, सगळ्यांनी तसं डोक्यात राग घालून नाही चालणार. तुम्ही थांबा, मी बोलते त्यांच्याशी. अगं तू काय बोलणार आहेस, तुला तर कच्च फाडून खाईल ती. तुला माहित आहे ना तिचा किती राग आहे तुझ्यावर. ते म्हणूनच तर हे सगळं चाललंय. मी त्यांच्या समोर गेले ना तर त्यांचा सगळा राग माझ्यावर निघा, मग होतील त्या शांत. मी जाते त्यांच्याशी बोलाय. बापाचा घर आहे तुझ्या, मला विचारल्याशिवाय उंबरडा कसा काय बलांडलास. सॉरी वहिनी, पण येळ कशी आली आहे. आली नाही, तुम्ही लोकांनी आणली तुमच्या वागण्यामुळं. मी त्याबद्दल नाही बोलते. दादांना लई तरस व्हायलाय ग बाय. एवढा तो कळवळा माई दादांबद्दल. त्यांचा तरास बराबर दिसतो ग तुला. त्यांचा लई कळवळा तिथं माझे अधिकार धसकावून घेतलेस तू. तेव्हा माझा तरास नाही दिसला कधी. वहिनी, मी हात जोडते, आपण या इशावर नंतर बोलूयात की. दादांची तब्येत लई बिघडली हो, अटॅक आलाय त्यांना. काय मर्दे म्हातारायला, मला काय करायचंय. अहो निदान माई दादांना घरात घ्या, ते घर सोडून नाही जाऊ शकणार, जीव जाईल त्यांचा. जय बाय. घरामध्ये येण्यासाठी नाटक आहेत ही सगळी त्यांची, मला कळत नाही वय. ओ नाटक कसली, डॉक्टर बी येऊन गेले, काळजी घ्या म्हणले. वहिनी नका ना एवढं ताणून, मी पाया पडते तुमचा. नाही ते तर तुला करायचंच आहे.
बर ठीक आहे, घेते मी सगळ्यांना घरात घेते, पण माझी एक अट आहे. तुम्ही सांगाल ती अट मान्य आहे मला. बर, नोकर बनून हे तर राहावं लागल, चालेल कबूल असल तर सांग आण सगळ्यांना घरात. चालेल, तुम्ही म्हणाल ते करेन, मी तुमचं सगळं ऐकेन. ओ, तुला समजलंच नाही मला काही म्हणायचंय ते. फक्त तूच नाही, घरातले सगळे हे तर नोकर म्हणून राहतील. चालेल का? अगं तुला वाकवण्यामध्ये काय मजा येईल, पहिल्यापासून मोल करेन म्हणूनच तर राहतीस तू या घरामध्ये. जेव्हा सगळे या घरामध्ये नोकर म्हणून राहतील, माझ्या हुकमावर चालतील, तेव्हा मला मजा येईल. जा विचार त्यांना, चालतंय का? ठीक आहे, मी बोलते सगळ्यांशी, सगळ्यांना घरात आणते. काय पण म्हण गौरे, तुझा ह्यो कॉन्फिडन्स लई आवडतो बघ मला. ऐकतील तुझं ते, एवढी खात्री आहे तुला? मी हातापाया पडीन, काय बी करीन, पण त्यांना घरात आणणार. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. असं म्हणायली बरचा, ठीक आहे, पण असं लगेच कसं विश्वास ठेवणार? परीक्षा द्यावी लागेल तुला. तुम्ही सांगाल ती परीक्षा देईन मी, सांगा काय करू. माई दादांनी ज्या मखरात तुला बसवलं होतं ना, त्या मखरात न उठून तुला जमिनीवर यावं लागेल. चुकून कॉपी आणली. मी पुसते. कुठं? फडका आणायला. पदर कशासाठी? पदरानं पुसायची. पुस पटकन. शाबास. पायावर पण सांडली. पूस बर. माझ्या पायात सँडल घालायला सांगितले होते, तेव्हा तुझ्या नवऱ्याने लई राग राग केला होता. मोठा हिरो ना तू. आता जाऊन सांगायचं, माझ्या पदरानं शालिनी वहिनींचे पाय पुसले मी. जो काय राग राग आहे ना, तो घराच्या पायावर दाखवायचा. इथं माझ्या हुकमावरनं चालायचं. मी उठ म्हणलं की उठायचं, बस म्हणलं की बसायचं. हे चालणार असेल तरच मी घरात सगळ्यांना घेईन. जा विचारून ये. चल जाऊन सांग. आराम पडला का जरा? बर वाटल. दादासाहेब, अहो त्या शालिनीताई नाही ऐकायच्या. अहो तुम्ही तरी ऐका की. अहो चला आमच्या घरी. अहो लेखीच घर आहे नव, आणि मी बी तुम्हाला लेखासारखाच आहे नव. पाहुणा या घरात जीव आहे माझा, आणि हे घर सोडायचं म्हणजे मला जीव सोडूनच जावं लागल. हो का असं बोलायला तुम्ही? ते म्हणतात तर जाऊ की थोडे दिवस त्यांच्याकडे. हे घर आपलंच आहे आणि ते परत मिळवू आपण. गौरी गेली ना ओ थोरल्या मालकीन बहिणीशी बोलायला, ती समजावल बघा त्यांना.
अम्मा अग ती काय समजवणार आहे त्यांना, त्यांच्या डोक्यात हवा गेली. ही काय गौरी आली? काय ग, काय म्हणली ग ती बाई? त्या आपल्याला घरात घ्यायला तयार आहेत. म्हणजे अक्कल आली म्हणायची. पण त्यांनी एक अट घातली. अट असणारच. आपण सगळे जर त्यांचे नोकर होऊन राहिलो तरच ते आपल्याला परत घरात घेतील. व्हॉट, दिस इज टू मच. शक्य नाहीये. दादा तुम्हाला ताईच्या घरी नाही जायचंय ना? ठीक आहे, हॉस्पिटलमध्ये जाऊ आपण. आम्ही सगळे तिथेच थांबू. चला. मी इथून हलणार नाही. लई महागात पडल तिला हे. पण आपल्याला त्यांचं ऐकावंच लागणार आहे. अगं खुळ लागले का तुला? त्या शालिनी वहिनीचा नोकर बनून नाही राहणार मी. तेच की, त्यापेक्षा मी सातारला जाईन. सगळ्यांनी स्वतःचाच विचार केला तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक उरणार आहे? दादांचा विचार करा की कुणीतरी. तेच म्हणायले मी. मी सांगते ना, माझ्या घरी चला म्हणून. मग चला की. तुम्हाला जिद्द जायचं असेल तिथं जावा, पण मी घरातच राहणार. सुनबाईचं नोकर बनून राहायला लागलं तरी बी चालल. बघा काही दिवस त्यांचं ऐकाय काय बिघडतंय. पण गौरी, जयदीप तुझ्या ध्यानात कसं येत नाही? आता आपण घर सोडून गेलो तर ते परत मिळवण्याची आशा बी निघून जाईल. काय बी करतील त्या घराचं? बरोबर आहे. आपल्या माघारी जर त्यांनी हे घर इकलं तर मग परत कसं मिळवणार आपण? हे घर आपण परत मिळवायचं, कारण हे आपलं घर आहे. आणि या घरात शिरलेला घरचा भेदी बी आपलाच आहे. त्यांच्या बरोबर आपल्याच घरात राहून आपण त्यांच्या विरुद्ध लढायचं. ही खऱ्या विरुद्ध खोट्याची लढाई. खोट किती बी मोठं असलं ना तरी विजय हा शेवटी सत्याचाच होतो. आपण ही लढाई जिंकायची. नाही जिंकायच लागल. लक्षात ठेवा, माई दादांच्या रक्ताघामानं उभ्या राहिलेल्या या वास्तूसाठी मला नोकर बनून राहावं लागलं ना तरी मी त्याची पर्वा नाही करणार. आणि ती तुम्ही बी नाही केली पाहिजे. चला. हे बाकी खरं आहे गौरीच. आपण घर त्या बाईच्या ताब्यात दिलं तर ते आपल्याला कधीच परत मिळणार नाही. ती मिळवू देणार नाही. जयदीप मल्हार हृदय मन घट करून आपल्याला घरात जावंच लागल. माई अगं काय बी काय बोलायलीस? तुला माहितीये ना तू आत गेल्यावर ती तुला काय बी करायला लावल. ठाऊक आहे, पण माझ्या मनाची तयारी आहे. दादांसाठी मी त्या बाईची नोकर बी व्हायला तयार आहे. त्याचा लय जीव आहे ग या घरावर. आबाबाई परीक्षा बघायली आमची. चला रे, आपल्या देवीसाठी तरी आपल्याला घरात जावं लागल. तुम्ही दोघं बी जावं आपल्या घरी. काही लागलं सवरलं तर तुम्हाला कळवूच. अगं माई, तुला आणि दादांना अशा अवस्थेत सोडून आम्ही काय आमच्या घरी जाणार आहोत? अगं काय बोलायली आहे? काय करणार ग, भोग आहेत आमचे. हे तर भोगायच लागणार. हे बघ रे, आमच्या घरासाठी आम्ही काय बी करू त्याची चिंता करू नका. पण शेखरराव जावेत आमचे. त्या बाईने त्यांना काय बी सांगितलं मला सहन होणार नाही. ठीक आहे,
दादा माई जर घरात परत जात असतील तर आपण त्यांना एकटं नाही सोडू शकत. आपणही त्यांच्या सोबत जाऊ. ताई दाजी तुम्ही तुमच्या घरी जा. अरे आमची काळजी करू नका. बर ठीक आहे, पण काही लागलं सवरलं तर फोन करा लगेच आम्हाला. थांबा थांबा, काय म्हणायचं बरं तुम्हाला? नाही या घरचं तुम्ही पाहुणं नाही, आता तर हे घर बी तुमचं नाही. मग काय ना आता सांगायचं? मी सांगू? बिन अधिकारी बिन पगारी नोकर. तर आतमध्ये येण्याच्या आधी माझा एक महत्वाचा नियम आहे, तो सगळ्यांनी फॉलो करायचा. मला कोणी बी शालिनी ताई शालिनी वहिनी फरल्यासून बाई असलं काही म्हणायचं नाही. मला सगळ्यांनी मालकीन बाई म्हणून हाक मारायची. काय हाक मारायची? मालकीन बाई. तर कोणी कोणी काय काय काम करायची ते मी ठरवलेलं आहे. मी एकेकाची नावं घेईन, त्यांनी समोर यायचं आणि माझ्या समोरून उभं राहायचं. मल्हार आणि उदय या पुढे या. या या लवकर या. तर मान खाली, मान खाली. मालकाशी कोणी मान वर करून बोलतो वय? हा तर तुम्हा दोघांचं काम आहे या घराच्या आवरावर करायची आणि साफसफाई करायची. जा आता शान्या बाळासारखं त्या खांबापाशी जाऊन उभं राहा. जा आणि उदय मान खाली हा शेवटपर्यंत. ठीक आहे. देवकी हे देवकी ये बाय. एकेकाळी लई मदत केलीस बघ मला तू. तू का नाही फक्त भांडी घासायचं काम कर. मी आता कपडे बी तूच धुवायची. आओ कचरा. नग नग तुनी भांडी करते मी. जाऊ माग जा. आता माई नंदिनी बाई आणि हम्मा या पुढे या. या लवकर या. नंदिनी बाई लई वर दिसतंय बघा. मी माझ्यासमोर मान खाली घालून उभं राहिलंय ना. लई वर दिसतंय. पॉपीज घ्यावीशी वाटते बघा.
ए डोल काय बघती? सांगते ना काम, सांगते तुला. तर तुम्ही दोघींनी मिळून स्वयंपाक बघायचा, रोज मस्त जेवण करायचं माझ्यासाठी. जा तुम्ही माग जाऊन उभं राहा. हा तर या घरातला स्पेशल माणूस, या घरचा हिरो. ए हिरो चल इकडे समोर ये. आम्ही तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी उचललेली आहे. तेव्हा तुम्ही फक्त घर बसल्या आता स्टार प्रवाहाचं यूट्यूब चॅनल बघायचं आहे आणि मुळात आधी ते सबस्क्राईब करायचं.